बुलढाणा जिल्ह्यातील नांदुर्या तालुक्यात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यापैकी वडनेर भोलजी हे महत्त्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। सदर प्राथमिक आरोग्य केंद्र हे नॅशनल हायवे 6 वर असल्याने या ठिकाणी अपघात खूप होत असतात, म्हणून येथे डॉक्टर नर्स चपराशी हा स्टाफ परिपूर्ण पाहिजे। जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व्यवस्थित चालले पाहिजेत, रुग्णांना चांगली सर्व्हिस भेटली पाहिजे, नागरिकांच्या तक्रारी कमीत कमी झाल्या पाहिजेत, ही जबाबदारी पदाधिकारी यांची आहे। त्यापेक्षा ही जिल्हा परिषदच्या अधिकारी वर्गाची आहे, परंतु दुर्दैवाने बुलढाणा जिल्हा परिषद मधील हरामखोर अधिकारी कोणताही मागचा पुढचा विचार न करता कर्मचाऱ्यांचे पैसे घेऊन बदल्या करतात असा भोजने यांनी आरोप केला होता। मागील वर्षी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने पैसे खाऊन एकाच झटक्यात वडनेर भोलजी प्राथमिक आरोग्य केंद्रात 11 कर्मचारी कमी असताना पुन्हा 11 कर्मचाऱ्यांचे पैसे घेऊन बदल्या केल्या होत्या व त्या 11 बदल्यात एकही कर्मचाऱ्याची येथे बदली केली नाही, म्हणून वसंतराव भोजने यांनी 4 दिवसा अगोदर लवकरात लवकर वडनेरला ANM द्या, अन्यथा वडनेर PHC ताला ठोकू असा इशारा दिला होता। पण 4 दिवसात त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। आज अखेर वडनेर PHC शिवसेना उपजिल्हा प्रमुख वसंतराव भोजने, सरपंच संतोष दिघे, सोपान पाटील, ईश्वर पांडव, अनंत सातव, दीपक जुमडे, सोपान पाटील, सहदेव दिवनाले, श्रीकृष्ण नारे व ग्रामपंचायत सदस्य वडनेर यांनी ताला ठोकला। त्यावेळी वडनेर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज मानकर व त्यांचे सर्व कर्मचारी, नांदुरा पोलीस स्टेशनचे शिवाजीराव अरबट, रवी राठोड बंदोबस्तासाठी हजर होते। वडनेर भोलजी PHC मध्ये 38 कर्मचारी पाहिजे, परंतु आज या ठिकाणी 18 कर्मचारी आहे। वडनेर भोलजी PHC मध्ये 25-26 गावं समाविष्ट असून भरपूर लोकसंख्या आहे आणि ही PHC नॅशनल हायवेला लागलेली असून इथे अपघाताचे प्रमाण भरपूर आहे आणि ते पेशंट खूप येत असतात। अशा कंडिशनमध्ये कर्मचारी कमी असल्यामुळे जे कर्मचारी आहे त्यांच्यावर ताण पडते आणि आम्हाला पदाधिकारी म्हणून लोक आम्हालाच फोन करतात, आम्हालाच बोलतात। या सर्व गोष्टीचा हे करून जे एक इथे 9 उपकेंद्र आहे आणि 9 उपकेंद्रात 3 ANM चालत होत्या, तर त्या 3 पैकी एका ANM मनीषा सोनुनेचे पैसे घेऊन बदली करण्यात आली आणि त्या बाईला बदली करू नये म्हणून आम्ही खूप प्रयत्न केला। DHOशी बोललो, PHOशी बोललो, परंतु त्यांनी ते बदली रद्द केली नाही, म्हणून आज आम्ही या वडनेर भोलजी PHCला कर्मचारी देण्यात यावे आणि रुग्णांना नागरिकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी आज आम्ही वडनेर भोलजी PHCला ग्रामपंचायत वडनेर भोलजीच्या सहकार्याने इथे कुलूप लावलेला आहे आणि जोपर्यंत ANM येत नाही तोपर्यंत हे कुलूप उघडण्यात येणार नाही। 2-3 दिवस लोकांची, रुग्णांची, नागरिकांची जे काही गैरसोय होईल त्याबद्दल आम्ही त्यांची माफी मागतो, पण हे लोकांच्या सोयीसाठी हे आंदोलन आम्हाला करावेच लागले। MC News करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा।